नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण राग जाधव यांचा पाठ पाहत आहोत या पाठात शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी व्यक्त झाल्या आहेत बघा या ठिकाणी शाल फक्त काय तर ट्रेडमार्क प्रतिकात्मक चिन्ह आहे परंतु त्या शालीमुळे येणारी शालीनता मात्र अंतर्मुख करणारी आहे वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते म्हणजे वस्तू निर्जीव जरी असली तरी त्यातील भावना मात्र कशा असतात सजीव म्हणजे जिवंत असतात आपण त्या जपत असतो असेच एकदा लेखक पु ल देशपांडे यांच्या घरी गेले काही कामानिमित्तानं काम झाल्यावर निघण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या सुविद्य पत्नीने त्यांना एक शाल दिली त्यांना खूप आनंद झाला त्यांना त्यांचा गौरव झाल्यासारखं वाटलं कारण मोठ्या व्यक्तीच्या हातून असे काहीतरी मिळणे म्हणजे भाग्यच ना आणि आपल्या संस्कृतीत व्यक्ती सन्मानास पात्र कधी ठरते म्हणजे सन्मानास जर पात्र ठरली तर तिचा सन्मान हा शाल आणि श्रीफळ देऊनच करतात म्हणून त्यांनी ही शाल सुटकेसमध्ये जपून ठेवली नंतर एकदा ते विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून वाईला गेले असता थंडीच्याच दिवसामध्ये बघा एका गरीब बाईच्या म्हणजे कुडकुरणाऱ्या कुडकुरणाऱ्या लहान बाळाला त्यांनी -कु ही शाल दिली आता लहान बाळ थंडीचे दिवस कुडकुडते बघा ही घटना म्हणजे हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं तर ती आपल्याजवळची शाल स्वत वापरलेली म्हणजे कधीच वापरली नाही ती शाल त्या बाईला दिली त्यांना त्या घटनेची ऊब ही त्या पुलकीत शालीच्या उभेपेक्षा अधिक वाटली बघा आता याच्यानंतर काय सांगितलेलं आहे पुढच्या परिच्छेदामध्ये बघूयात आपण कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत आता कविवर्य नारायण सुर्वे सुप्रसिद्ध कवी त्यांच्याही सभा भरायच्या संमेलनं व्हायची आणि ती गाजवत म्हणजे काय तर प्रचंड गर्दी त्यांच्या कार्यक्रमांना होत असे पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले आणि त्याचा परिणाम काय झालं तर त्यांच्या कार्यक्रमाला आणखीनच गर्दी वाढली अहो रात्र भरतीच असे रात्रंदिवस कार्यक्रम कुठल्याही वेळेला ठेवा गर्दी आहेच प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही बघा प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम झाला की त्यांचा किंवा प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यावेळेला त्यांचा सत्कार करण्यात येईल तेव्हा त्यांना सन्मानार्थ काय दिलं जात होतं शाल आणि श्रीफळ एकदा ते म्हणाले या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे बघा त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती आता या ठिकाणी कुठल्या शब्दाला उपरोधिक खोच म्हणजे व्यंगार्थ सूचक बोलणे म्हणजे आपण चेष्टेवारी म्हणतो गंमत म्हणून म्हणतो बघा मुळात एकतर कविवर्य नारायण सुर्वे शालीनच ना आहेत पण तरीसुद्धा चेष्टा मस्करी म्हणून काय म्हटलं आता शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू आहे बघा म्हणजे शाल दिली की सन्मान तुम तुम्ही चांगले असं परंतु बघा शाल आणि शालीनता यांचा काय संबंध खरे तर खरीखुरी शालीनता शाली विनाश शोभते सुर्वे मुळातच शालीन ना शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही आणि कधी क्षीणही झाली नाही म्हणजे शाली मिळाल्यात म्हणून त्यांचा गर्व वाढला आहे किंवा जमिनीवरती पाय नाहीत असं कधीही झालेलं नाही त्यांनी त्यांचा शालीनता गुणधर्म सज्जनता हा गुणधर्म आपला जपून ठेवलेला आहे बघा मी त्यांनी शालीनता हा गुणधर्म हरवलेला नाही आणि तो कमीही झालेला नाही आहे मी यांना म्हटले शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन बघा भिकेला लागेन पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन यावर तो शालीन कवी मनापासून हसला बघा म्हणजे इथं कवीवर्य नारायण सुर्वे हसण्याचं कारण काय बरं कारण एवढ्या शाली जर मिळाल्या आणि शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी वाटेन ना सगळ्यांना बघा आणि जरी मला नाहीत मिळाल्या तर मी कर्ज घेईन शाली आणेन अगदी भिकेला लागेल म्हणजे माझं सगळं विकून शाली आणेन मी अशा शेकडो शा शाली घेऊन येईन आणि सगळ्यांना एक एक देईन सगळे सज्जन बनतील सगळं छान होऊन जाईल बघा पण असं होणार आहे का तर नाही आणि म्हणून कविवर्य नारायण सुर्वे हसले शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे बघा लेखक काय म्हणत आहेत सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे म्हणजे सन्मान करतोय आपण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरं तर एक शालीन जग म्हणजे खरी गरज कोणाला आहे ते ओळखण्याचं बाजूलाच म्हणजे ते ओळख न ओळखताच बघा काय करतोय फक्त शाली देत राहतोय शाली देत राहतोय बरोबर आहे म्हणजे ज्याला गरज आहे त्याला तर ती मिळतच नाही आहे बरोबर म्हणजे काय बघा लेखकाला काय वाटतंय की शालीमुळे शालीनता येते की जाते तर त्यांचं लेखकाचं उत्तर म्हण म्हणजे म्हणणं काय जातेच म्हणजे जिथं खरी गरज आहे तिथं जातच नाही म्हणजे शाल मिळतच नाही आहे ना नाहीतरी ह्या मिळालेल्या शाली काय होत आहे कुठेतरी सुटकेसमध्येच त्यांची जागा बरोबर आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की शालीमुळे शालीनता एकतर म्हणजे येत नाही उलट ती काय होते जाते पुढे बघा मी दोन हजार चार साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो आता बिनविरोध म्हणजे काय विरोध न होता म्हणजे कुठल्याही प्रकारचा मला विरोध झाला नाही आणि मी अध्यक्ष झालो तत्कालीन एक दोन वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला आता मी अध्यक्ष झालो मीही मोठा झालो आणि एक दोन वर्षातच बघा लोकांपर्यंत या ठिकाणी माझं जी काय कीर्ती असेल ती पोचली माझं माझ्यावरती शालींचा वर्षाव झाला वर्षाव म्हणजे काय वृष्टीच म्हणजे भरपूर मिळत गेल्या आता एवढ्या शाली जम जमत गेल्या की माझ्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते म्हणजे लेखकाला एवढ्या शाली मिळाल्या की आता काय करू मी या शालींचं बघा म्हणून त्यांना म्हणजे एवढ्या छोट्या खोलीमध्ये त्यांना ठेवणेच शक्य नाही मग त्यांनी काय केलं बघा मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधले गाठोडे म्हणजे बोचके बघा एका फडक्यामध्ये त्या सगळ्या सगळ्या शाली घातल्या आणि ते बांधलं आणि ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले निकटवर्ती म्हणजे अगदी जवळचा त्यांचा मित्र त्याच्याकडे नेऊन ठेवले व त्या शाली वापरण्याचे वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले म्हणजे बघा मित्रावरती केवढा विश्वास त्यांचा हे घे शाली तुला जे हवं ते कर म्हणजे तू वीक तू वापर म्हणजे सगळेच अधिकार त्याच्याकडे दिले आता त्यांचा मित्रही बिचारा अतिप्रामाणिक बघा अतिप्रामाणिक म्हणजे खूप इमाणी त्यानेही काय केलं छोट्या खोलीत त्याने त्या त्याने ते काय केलं सांभाळून ठेवल्या म्हणजे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी शाल या पाठामध्ये आप म्हणजे आणि शाल यांचा संबंध कसा कसा आहे ठीक आहे हे, हे आपल्या लक्षात येतच आहे म्हणजे शाली मिळत आहेत त्या जपून ठेवल्या जात आहेत परंतु वरच्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं की जिथं शालेची गरज आहे तिथं पोचते म्हणजे हा मनाचा मोठेपणा आपला आपल्याजवळ असणं आवश्यक आहे नुसती शाल मिळाली आपला गौरव झाला म्हणून गर्वानं या ठिकाणी वागणं उपयोगाचं नाही म्हणजे शालीनतासुद्धा जपता आली पाहिजे टिकवून ठेवता आली पाहिजे कविवर्य नारायण सुर्वे यांना त्या पद्धतीने वागता आलं बघा ते त्यांनी सांगितलेलंच आहे मी त्यांनी त्यांची शालीनता कधी हरवली नाही कधी कमी होऊ दिली ना, नाही क्षीणही म्हणजेच काय तर या ठिकाणी कमजोर ते बाबतीत कधी झाले नाहीत नंतर नंतर मलाही भरपूर शाली मिळाल्या बघा आणि मध्येच त्यांनी प्रश्नही केलेला आहे काय केलेलं आहे तर या ठिकाणी बघा शाल व शालीनता यांचा काय या बरं संबंध कविवर्यांना ते म्हटलेत की शालीमुळे जर शालीनता येत असेल ना तर मी कर्जबाजारी होईन आता असं का म्हटलेलं आहे तर सगळ्या जगामध्ये म्हणजे कुठेही गेलं काही गेलं चांगलं वाईट असतंच बरोबर आहे काही माणसं चांगली असतात काही माणसं वाईट असतात मग ह्या वाईट माणसांना जर शाल दिली तर तेच ते, ते, ते पण चांगले बनतील म्हणजे सर्वजण चांगले बनले तर कुठं काहीच अडचणी निर्माण होणार नाहीत पण या ठिकाणी त्यांना माहिती आहे असं होतच नाही बरोबर आहे म्हणून या ठिकाणी कविवर्य नारायण सुरू हसले आणि पुन्हा ते स्वतःला म्हणजे प्रश्न करतात शालीमुळे मग शालीमुळे शालींचा येते की जाते तर इथेही त्यांचं उत्तर जाते असंच आहे हे आपल्या लक्षात आता आलेलंच आहे ठीक आहे नंतर बघा आता पुढे हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना नंतर मग माझं मलाच असं वाटलं बघा आता ह्या शालीत ठेवून तरी काय करायचंयत बाहेरची परिस्थिती तर दिसताना वाईट दिसते कोण कुडकुडते बघा या ठिकाणी खरी गरज त्यांना आहे त्यांना पांघराला झोपल्यानंतर सुद्धा नाही आहे काहीच ठीक आहे मग त्यांना जर गरज असेल का तर मग ह्या नुसत्या सुटकेसमध्ये ठेवून काय उपयोग आहे बरोबर आहे म्हणून मग मी काय केलं म्हणजे लेखकांनी काय केलं तर त्या सगळ्या शाली वाटून टाकल्या कोणाला गरीब श्रमिकांना ठीक आहे श्रमिक म्हणजे कष्टकरी बघा म्हणजे हळू सग सगळ्या शाली लेखकांनी कोणाला वाटल्या या ठिकाणी तर गरीब श्रमिकांना त्यातनं त्यांचा कुठला गुणधर्म दिसून येते उदारपणा बरोबर <um> आहे म्हणजे आणि सुद्धा म्हणजे वरती काय सांगितलेलं आहे की त्यांनी ते, त्यांच्याकडे भरपूर शाली साठल्या की ज्या ठेवायला जागा त्यांच्या खोलीमध्ये नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राकडे ठेवायला दिल्या मित्र पण अतिप्रामाणिक बघा मग इथं शाली वापरण्याचे वगैरे सर्वाधिकार मित्राला दिले बरोबर आहे मग त्या इथं मित्राचा म्हणजे त्यांचा तर इथं कुठला गुणधर्म दिसतो आहे तर निर्मळ मन मित्राचं तर आहेच प्रामाणिक मित्र आहे परंतु त्यांचा इथं काय दिसतो आहे गुणधर्म म्हणजे लेखा लेखकाचा गुण तर निर्मळ मन म्हणजे ह्या दोन वाक्यामधून लेखकाचे गुणच आपल्यासमोर येत आहेत म्हणजे लेखक हे उदार मनाचे आहेत बघा वरती आपण प्रास्ताविकेमध्ये पाहिलेलंच आहे पाटातील औदर्याचं उदाहरण ते हे पहिलं उदाहरण म्हणजे पहिलं म्हणजे वरती तर एक पहिलं झालेलंच आहे त्या कुडकुडणाऱ्या बाळाला शाल देणं संवेदनशील मन इथं उदार मन बघा निर्मळ मन मित्राकडं पण शाली दिल्या सगळे वापरण्याचे अधिकार त्याला दिले म्हणजे इथेही निर्मळ मन आहे नाही तर आपण काय म्हटलं असतो इथं मी नाही वापरलं तरी आमच्या शालेत आम्ही आमच्याजवळच ठेवणार भले त्या कुजून जाऊ दे कशा येऊ दे बरोबर आहे म्हणजे निर्मळ मन असावं लागतं ते कोणाचं आहे लेखकाचं आहे त्यांनी त्यांच्या मित्राला देऊन सुद्धा आणि वापरण्याचे अधिकार दिलेले आहेत बरं दिले ते दिले नुसतं ठेव नंतर मी मला पाहिजे तेव्हा कधी घेईन मी जपून ठेव त्याचा काही वापर तू करू नकोस ठीक आहे असं काय म्हटलेत का लेखक नाही तर वापरण्याचे ना मग तू वापर काय करायचं ते कर पण त्यानं काहीच केलं नाही म्हणून शेवटी लेखकानं काय केलं त्याशाली गरिबांना या ठिकाणी म्हणजे गरीब श्रमिकांना वाटल्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलंच असेल इथं आपण काय करूया थांबूयात याच्यावरचा स्वाध्याय जो असेल तर तुम्ही आम्हाला काय करा सोडवून पाठवा